पुण्यात अधिकारी कार्यालयात रमजान शहा यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, याबाबत सविस्तर वृत्त असे की मौजे धुळे शहर येथील सर्वे नंबर 430, सिटी सर्वे नंबर 18242 व तसेच सर्वे नंबर 432, सिटी सर्वे नंबर 17544 वर न्यायालयीन व वरिष्ठ अधिकारी यांचे आदेश होऊन देखील 712 रेकॉर्डवरील फेरफार नोंद ना मंजूर करण्याऐवजी भूमाफिया यांचे बाजूने ठाम असणाऱ्या अप्पर तहसीलदार धुळे शहर, मंडळ अधिकारी तलाठी धुळे शहर तसेच नगर भूमापन अधिकारी दुय्यम निबंधक वर्ग 2 यांच्या त्रासाला कंटाळून प्रांत अधिकारी कार्यालयात आज दिनांक 21 डिसेंबर रोजी 11 वाजेच्या सुमारास रमजान बाबूलाल शहा याने कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. बाबत अधिक माहिती अशी की धुळे शहर महानगरपालिका हद्दीतील वर नमूद मिळकतीवर मान्य उच्च न्यायाचे आदेशाची अंमलबजावणी करीत मिळकतीचे अवैध बेकायदेशीररित्या खरेदी विक्री करून बाद मिळकतीवर माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे दाखल अर्ज विरुद्ध 58/2012 मिळकत मालक मयत लक्ष्मण मंगेश वाघ, लतीफ मुसा शहा, सोकत भिकन शहा, जमील हमीद मुल्ला यांनी मान्य उच्च न्यायालयात अंडरटेकिंग सादर केले यास वाद मिळकतीवर कोणते हक्क निर्माण करणार नाहीत त्या अनुषंगाने होईल असे प्रकरण होत आहे. यामुळे 21 डिसेंबर 2023 पर्यंत वाद मिळकतीवरील सर्व फेरफार रद्द होऊन एकमेव शेतीचे उतारे तयार करण्यात यावे, परंतु दिलेल्या तारखेच्या मुद्दीत सदर उतारे तयार करण्यात आले नाही तर नाईलाज तो मला आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळेस पोलीस प्रशासन यांनी सदर व्यक्तीस ताब्यात घेतले. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. तहसीलदार अप्पर तहसीलदार धुळे शहर यांनी बेकायदेशीर कामे केले त्याबाबत माननीय उच्च न्यायालयाचा आदेश होत झालेला आहे आणि अंतिम आदेश पण झालेला आहे त्यांच्या विरुद्ध. त्यांनी फेरफार नोंद रद्द करण्यास का नाकारतायत, त्यांचा अधिकार नाही येणार आहे फेरफार नोंद रद्द करण्याचं. ते थांबवण्याचं ते प्रकरण सदरचा आदेश वरिष्ठ प्रांत साहेबांनी त्या फेरफार नोंदी रद्द करण्याचा आदेश दिलेला आहे. थांबा, ऐकून घ्या. हे लोक जबरदस्ती करतात सदर प्रकरणामध्ये. माननीय उच्च न्यायालयाचे आदेश पारित झालेले आहेत. त्या आदेशामध्ये माननीय जिल्हा न्यायालयाने सर्व पक्षकारांना समाविष्ट करून सर्वांची बाजू ऐकून घेऊन पुन्हा गुणवत्तेवर नव्याने आदेश द्यावेत असा तो माननीय उच्च न्यायालयाचा आदेश आहे. महसूल यंत्रणा म्हणून मी असेल किंवा माननीय जिल्हाधिकारी असतील किंवा शासन म्हणून आम्ही त्या प्रकरणात पार्टीच नाही आहोत. त्या आदेशामध्ये आम्हाला कसलेही निर्देश मान्य उच्च न्यायालयाने दिलेले नाही. आपण आदेशाचं अवलोकन करावं, माहिती घ्यावी. हे आदेश जर आमच्यासाठी असतील तर ते माझ्यासकट सर्वांनाच बंधनकारक आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमानना कोणी करायचं काही कारण नाही. तर जिल्हा न्यायालयाचे जे निर्देश आहेत, जिल्हा न्यायालय जे काही आदेश देईल त्याप्रमाणे पुढची कारवाई महसूल प्रशासन करेल.